पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये जनसेवा कार्यालय सुरू केलं आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाले. तसेच या कार्यालयाला भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छ भेट दिली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा व्यक्त करताना म्हणाले की निलेश पाटील हे 2005 पासून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत आहेत. त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत निलेश पाटील सतत कार्यरत होते. तसेच ते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जवळचे कार्यकर्ते असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामे मार्गी लावण्यासाठी निलेश पाटील प्रयत्नशील असतात. या कार्याची पोचपावती नागरिकांकडून मिळत असते. जनतेची सेवा करण्यासाठी त्यांनी नवीन कार्यालय उभारले आहे. तसेच समाज कार्य त्यांच्या हातातून या आमच्या शुभेच्छा. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही निलेश पाटील यांना शुभेच्छा दिल्या. शहरातील टपाल नाका येथे सुनीता पाटील कॉम्प्लेक्स मध्ये जनसेवा कार्यालय सुरू करण्यात आलं असून त्याचे उद्घाटन सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक के डी म्हात्रे, अनिल भगत, नितीन पाटील, अजय बहिरा, मुकित काझी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल काझी, संजय जैन, संदेश शेठ म्हात्रे, वैभव म्हात्रे, संतोष गुजरे आदी प्रभाग 19 मधील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच निलेश पाटील यांचा मित्र परिवार, कुटुंबीय उपस्थित होते. सर्वांनी त्यांना नवीन कार्यालयाबद्दल शुभेच्छा दिल्या. हे अतिशय जनाचे कार्यकर्ते आहेत, जिद्दी आहेत, मेहनती आहेत, मेहनतीने पुढे आलेले आहेत. मला आठवते प्रशांत ठाकूरांच्या बरोबरीनं त्यांनी भरपूर चांगली साथ दिलेली आहे. सुरुवातीच्या काळात ज्यावेळेला प्रशांत ठाकूर निवडणुकीला उभे राहिले नगराध्यक्ष नगरसेवक आणि त्यातून नगराध्यक्ष व्हायचे. त्यावेळेला प्रशांत ठाकूर काही ऑब्जेक्शन वगैरे आले होते. त्यावेळेला निलेश पाटील हे अतिशय ताटपणानं त्यावेळेला कोर्ट कचेरीमध्ये सुद्धा प्रशांत ठाकूरच्या बरोबर उभे राहिले आणि अशा प्रकारे प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर आणि प्रशांत ठाकूर जिथं असतील तिथं त्याला काँग्रेसमध्ये तर काँग्रेसमध्ये, भाजपमध्ये तर भाजपमध्ये पण चांगली साथ दिलेली आहे. आणि फक्त साथ द्यायची किंवा पक्ष म्हणून काम करता प्रत्येकानं आपलं राजकीय काम हे करायचंच असतं, पण त्याच्याबरोबर स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टीनं अतिशय मेहनतीनं पुढे जावं लागतं. याशिवाय पैसा नसला तर आजकाल राजकारण होत नाही आणि राजकारण तर सोडून त्या समाजात मानसन्मान पण मिळत नाही. आणि म्हणून त्यांनी सुनीता कन्स्ट्रक्शन नावाची जी कमी त्यांची आईच्या नावाने जी कन्स्ट्रक्शन कंपनी काढलेली आहे तर त्या कंपनीतसुद्धा अतिशय मेहनत घेतली आणि मेहनत घेतली की काय कळमिळतं या बिल्डिंगकडे पाहिलं तरी कळमळ. एक गोष्ट अशी की मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही आणि मेहनतीने आपल्याला पराक्रम गाजवता येतो आणि आयुष्यात पुढेही जाता येतं, विविध क्षेत्रात पुढे जाता येतं. हे काम त्यांनी चांगलं केलं आहे. प्रशांत ठाकूरांची बरीचशी मित्रमंडळी जी आहे ती मेहनत करत असते, प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणानं काम करत असते आणि जिद्दीनं काम करून आपलं यश संपादन करत असतं, आपोआपच नावलौकिक पुढं वाढत असतं. आता अशाच पद्धतीनं आता नितीन पाटील आहेत किंवा बाकी सर्व त्यांचे मित्रमंडळी आहेत हे सुद्धा अशाच पद्धतीचं आहात. मोकर अमरीश मोकर तो सुद्धा लहान उद्योग बॅनर कटावर बनवताना त्यांनी सुद्धा उद्योगावर प्रयत्न केले पण अतिशय प्रयत्न केले. बऱ्याचशा लोकांची नावं घ्या लगेच की त्यांनी मेहनतीनं पुढं आलेली आहेत. आणि तीच गोष्ट रामशेठ ठाकूरांचे पुत्र प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर त्याच्यात चालले आणि त्यांची मिंत्रण त्याच्याबद्दल काम करत आहे. मला अतिशय समाधान होतो, अतिशय आनंद होतो की आमच्या या भारतीय जनता पक्ष, प्रशांत ठाकूर मित्रमंडळ आणि यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी आज सांगायचे प्रयत्न करत आहेत. निलेश पाटील यांना त्यांच्या जनसेवा कार्यालयाचं अतिशय चांगल्या उपयोग करून समाजामध्ये मानसन्मान वाढेल, आपल्या भविष्यकाळात चांगल्या त्यांनी त्यांची प्रगती होईल अशा शुभेच्छा देतो.
त्या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं विद्यालय करतो.